आपण या ठिकाणी बेरजेची काही उदाहरणं सोडवणार आहोत. त्यामध्ये काही उदाहरणं पाहूया आपण. तर पहिलं उदाहरण आहे 2 + 2, तर याचं उत्तर किती येतं? तर याचं उत्तर येतं 4. त्याच्यानंतर आपलं दुसरं जे उदाहरण आहे ते आहे 2 + 2 + 2, याचं उत्तर किती येईल? तर 2 आणि 2 = 4, 4 आणि 2 = 6. आता या उदाहरणामध्ये पाहूया 2 + 2 + 2 + 2, याचं उत्तर किती येईल? तर 2 आणि 2 = 4, 4 आणि 2 = 6, 6 आणि 2 = 8. या उदाहरणामध्ये बघूया 2 आणि 2 = 4, 4 आणि 2 = 6, 6 आणि 2 = 8, 8 आणि 2 = 10. खाली उदाहरण बघूया 2 + 2 = 4, 4 आणि 2 = 6, 6 आणि 2 = 8, 8 आणि 2 = 10, 10 आणि 2 = 12. त्याच्या खाली दिलेलं उदाहरण पाहूया 2 + 2 = 4, 4 + 2 = 6, 6 + 2 = 8, 8 + 2 = 10, 10 + 2 = 12, आणि 12 + 2 = 14. आता ही उदाहरणं सोडवताना आपल्या असं लक्षात आलं असेल की ज्यावेळी संख्येमध्ये किंवा उदाहरणामध्ये संख्या कमी असतात त्यावेळी आपण पटकन उत्तर काढतो, परंतु ज्यावेळी संख्या जास्त येतात त्यावेळी उत्तर काढताना आपल्याला वेळ लागतो. मग याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर बेरजेच्या पुढची जी क्रिया आहे ती गुणाकाराची क्रिया, ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यासाठी सुरुवातीला आपण काय करूया, तर उदाहरणामध्ये कोणत्या संख्येची आपण पुन्हा पुन्हा बेरीज केली आहे ते पाहूया. तर या ठिकाणी पहा, तर 2 ची 2 वेळा बेरीज केली आहे, 2 ची 2 वेळा बेरीज केली आहे. इथं बघूया, तर इथं 2 ची 3 वेळा बेरीज केली आहे, 2 ची 3 वेळा बेरीज. या उदाहरणामध्ये 1, 2, 3, 4 म्हणजे 2 ची 4 वेळा बेरीज. इथे पाहूया 1, 2, 3, 4, 5 2 ची 5 वेळा बेरीज. इथे पाहूया 1, 2, 3, 4, 5, 6 2 ची 6 वेळा बेरीज. आणि इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 2 ची 7 वेळा बेरीज.